नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आप गणित भाग दोन मधील प्रकरण नंबर एक भूमितीतील मूलभूत संबोध आज आपण अभ्यासूया. प्रकरणातील पुढील भाग बघण्याच्या आधी सर्वप्रथम आपल्याला बिंदू, रेषा, प्रतल म्हणजे काय याविषयी माहिती पाहिजे. त्यासाठी आपण सर्वात प्रथम बघूया बिंदू. आता बिंदू म्हणजे काय? तर एखाद्या वस्तूच्या अणुकुचीदार टोकाने काढलेला टिंब म्हणजे बिंदू. उदाहरणार्थ याला आपण बिंदू म्हणूया, याला नाव दिलं ए, याचं वाचन करतात बिंदू ए. बिंदू नंतर आता आपण बघूया रेषा. ज्या वेळेला आपण दोन बिंदू काढतो त्या दोन बिंदू मधून जाणारी आपल्याला रेषा काढता येते. बघा तर मग या दोन बिंदू मधून जाणारी आपल्याला एक आणि एकच रेषा काढता येते. तिला नाव देऊया आपण रेषा एल आणि तिचे वाचन करतात रेषा एल. जर बिंदू एकच असेल तर या एकाच बिंदूतून आपल्याला अनंत रेषा काढता येतात. ज्या वेळेला तीन किंवा तीनापेक्षा अनेक रेषा एकाच बिंदूतून जातात त्यावेळेला त्या बिंदूला संपात बिंदू असे म्हणतात. आणि ज्या वेळेला दोनच रेषा एकाच बिंदूतून जातात त्यावेळेला त्या बिंदूला छेदन बिंदू असे म्हणतात. यानंतर आपण बघूया प्रतल. आता प्रतल म्हणजे काय? तर सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. जसा हा फळा त्याचप्रमाणे ही भिंत. आता हा जो फळा आहे हा सपाट पृष्ठभाग आहे म्हणून अशा प्रकारच्या सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. प्रतल हे अनेक प्रकारच्या आकारात असू शकते. ज्याप्रमाणे आपण एखाद्या आपल्या पुस्तकाचा पृष्ठभाग किंवा एखादी भिंत घेतली आपण, त्रिकोणाकृती पृष्ठभाग, पण तो सपाट असायला पाहिजे. आलं का लक्षात? आता बघा, प्रतल हे अनंत अंतरापर्यंत आपल्याला वाढवता येत असतं आणि प्रतल तयार करण्यासाठी कमीत कमी आपल्याला तीन बिंदूंची आवश्यकता असते. उदाहरणार्थ बघा, हे तीन बिंदू आपण काढले, या तीन बिंदू मधून काढल्यानंतर आपल्याला हे एक प्रतल मिळतं. आता हे जर तीन बिंदू एक रेषीय असेल तर बघा बरं, यातून आपल्याला प्रतल काढता येते का? तर नाही. हे जे तीन बिंदू आहे या तीन बिंदू मधून आपल्याला रेषा काढता येते. म्हणजे जर तीन बिंदू एक रेषीय असतील तर त्यातून प्रतल काढता येत नाही, परंतु जर हे तीन बिंदू नैक रेषीय असले तर त्यातून आपल्याला प्रतल काढता येते. धन्यवाद.